पळशी तालुका माण येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणारे शशिकांत श्रीरंग खाडे नामक मास्तरने शासनाचा कर चुकवल्याचा आरोप करत त्याची चौकशी करून संबंधित मास्तरवर कारवाईची मागणी सुजाता शशिकांत खाडे यांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या तक्रार अर्जात असं म्हटलं आहे की शशिकांत श्रीरंग खाडे उपशिक्षक जिल्हा परिषद शाळा पळशी तालुका मांड यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात 75,143 एवढा कर उत्पन्न लपवून आयकर चुकवेगिरी व चोरी केली आहे. याबाबत त्यांच्या एकूण आर्थिक उत्पन्नाची खातरजमा केली तर त्यांच्या 16 नंबरमधील त्या वर्षात भरलेला टॅक्स व नियमानुसार बसत असलेला टॅक्स यातून सिद्ध होईल. तसेच त्यांच्या विवरणपत्रातील चल अचल संपत्तीतील झालेली वाढ यावरून त्यांनी असंपदा जमा केली असल्याचा आरोपही सुजाता खाडे यांनी केलाय. त्यामुळे या एकंदरीत प्रकाराची चौकशी करून शशिकांत श्रीरंग खाडे हे दोषी आढळल्यास त्यांच्यावर आयकर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या पत्रात केली आहे. आवाज न्यूज, एकनाथ वाघमोडे, दहिवडी.